वैसे तो अनेक संगीत प्रेमींसाठी कुतूहलाचा विषय असणार हे संवादिनी संमेलन. संवादिनी या नावातच खरं तर गोडवा आहे. खरं तर पाश्चात्य संगीतामधून आपल्या या भारतीय संगीतामध्ये आलेली ही संवादिनी पण कधी एकरूप झाली आपल्याला भारतीय शास्त्रीय संगीताशी कळलंच नाही. आणि मग परप्रांतीय असून सुद्धा आपण सगळ्या संगीत प्रेमींनी आणि कलाकारांनी तिच्यावर मनापासून प्रेम केलं, तिला सामावून घेतलं आणि आज तिच्याशिवाय मैफिल होत नाही, तानपुरा लागत नाही, गायकांचे आवाज लागत नाही असे अविभाज्य घटक बनलेली संवादिनी. पण गेली काही का तिची ओळख एक साथीचं वाद्य म्हणूनच राहिली होती. पण अनेक तपस्वी कलाकारांच्या तपस्येमुळे म्हणा किंवा त्यांच्या प्रयत्नांमुळे म्हणा या वाद्याला एक विशेष ओळख प्राप्त झाली, एक प्रतिष्ठा प्राप्त झाली. या तपस्वी कलाकारांमधलं प्रमुख नाव म्हणजे गोविंदराव, अर्थात गोविंदराव टेंबे आणि पंडित गोविंदराव पटवर्धन. या दोन गोविंदरावांच्या पेटीवर्धनामुळे या सुरेल वाद्याला एक स्वतंत्र ओळख मिळाली. आज आनंदाची गोष्ट अशी आहे, या संवादिनी संमेलनाच्या निमित्ताने आज अनेक वादक आपण एकत्र आलेले आहात. सुरांच्या माध्यमातून आपण रसिकांशी थेट संवाद साधताच पण आज शब्दांच्या माध्यमातून एकमेकांशीही संवाद साधणार आहात आणि इथे उपस्थित मान्यवर ज्येष्ठ कलाकारांचं मार्गदर्शनही आपल्याला मिळणार आहे, मतांची देवाणघेवाण इथे होणार आहे. रत्नागिरीच्या सांस्कृतिक चळवळीचं एक सुवर्ण पान असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आजच्या संवादिनी संमेलनाच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित मान्यवर आहेत आपले प्रमुख प्रायोजक बँक ऑफ इंडियाचे प्रतिनिधी श्री घनश्याम मळेकर, आजचे कलाकार मार्गदर्शक डॉक्टर विद्याधर ओक, पंडित विश्वनाथ कान्हेरे. या कार्यक्रमासाठी सकाळ माध्यम प्रायोजक आहे, सकाळचे प्रतिनिधी श्री प्रमोद कोणकर, रत्नागिरीतील ज्येष्ठ संगीत शिक्षक श्री बाळासाहेब हिरेमठ सदाशिवत रंगमंचावर आहे, संवादिनी संमेलनाध्यक्ष मुकुंद नाटेकर. सगळ्या उपस्थित मान्यवरांना मी विनंती करेन अशा कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी दीपप्रज्वलनाने करून देईन. यावर्षी दुसऱ्यांदा संवादिनी संमेलन आपण सुरू करतोय. आज त्याचं उद्घाटन झालंय संगीत विद्यालय रत्नागिरी मार्फत आणि स्वरेंद्र संस्था मुंबईचे कान्हेरे सरांची यांच्यामार्फत आम्ही हा उपक्रम घेतोय. रत्नागिरीतली संगीत विद्यालय ही संस्था खूप जुनी आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. गेली 64-65 वर्ष रत्नागिरीमध्ये संगीत शिक्षण देणारी संस्था माझे बाबा विनायकभाऊ रानडे आणि काका भालचंद्रभाऊ रानडे यांनी चालू केली. त्यांच्याच मार्गदर्शनामुळे आज रत्नागिरीमध्ये किंबहुना त्यावेळेस त्यांनी कोकणामध्ये काढलेल्या या संगीत विद्यालयामुळे
रत्नागिरीमध्ये संगीताची परंपरा टिकून राहिली आणि आज जे वेगवेगळे आपल्याला वादक दिसत आहेत, गायक दिसत आहेत, हे या दोन कलाकारांबरोबरच आमचे बाळासाहेब हिरेमठ सर, की या तिघांनी रत्नागिरीमध्ये संगीताची परंपरा जिवंत ठेवली. आज आमच्याकडून या परंपरेचा वारसा जपला जातोय, त्याच्याकरता केलेला हा एक छोटासा प्रयत्न. पण निश्चितच आम्हाला या सगळ्या मान्यवरांची तेवढीच साथ आणि मार्गदर्शन हे मिळत असतं. खरं म्हणजे ही संकल्पना आम्हाला आमचे गुरुजी कान्हेरे सर यांनी सांगितली आणि त्याच्यानंतर आपण हे हार्मोनियमचं संवादिनीचं संमेलन चालू केलं. गेल्या वर्षी या संमेलनाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला, यावर्षी त्याच्यापेक्षा जास्त मिळतोय. दिवसेंदिवस हार्मोनियमचं संवादिनीचं हे संमेलन असंच यशस्वी होत जाईल, निश्चित आम्हाला याची खात्री वाटते. आणि यामागचा एकच उद्देश आहे जो या सगळ्या मंडळींचा आहे, की हार्मोनियमचा प्रचार आणि प्रसार व्हावा. हार्मोनियम हे वाद्य फक्त साधीपुरतंच लोकांनी, कारण कोकणामध्ये एक टेंडन्सी होती सर आम्ही जेव्हा इथे शिकवायला लागलो, की साधारणतः भजन कीर्तन आलं वाजवता की आम्हाला हार्मोनियम आली, पण तीच हार्मोनियम आज मध्ये बसून कशी वाजते आणि तीच हार्मोनियम आपल्याला मध्ये बसून वाजवता येते हे निश्चितच गेल्या वर्षीच्या हार्मोनियम संमेलनामुळे बऱ्याच लोकांना कळलं. बऱ्याच लोकांनी आम्हाला हार्मोनियमचं संमेलन झाल्यानंतर सांगितलं की सर अशी पण हार्मोनियम वाजते, म्हणजे बऱ्याचदा हे माहितीच नव्हतं. किंबहुना रत्नागिरीमध्ये हे अजिबात माहिती नव्हतं, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हे माहिती नव्हतं. आणि माझी तीच अपेक्षा आहे की जसं आम्ही रत्नागिरीमध्ये आज हार्मोनियमचं संमेलन करतोय, जिल्ह्याकरता करतोय, तसंच रत्नागिरीमध्ये जिल्ह्यामध्ये जे तालुके आहेत त्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्येही असं संमेलन होऊन त्या तालुक्यांमधूनही काही प्रतिनिधी आमच्याकडे इथे यावेत, किंबहुना कधीतरी आम्ही त्यांच्याकडे जिल्ह्याचं संमेलनाकरता जाऊ. पण हा सगळ्यांचा एक विचारांचा देवाणघेवाण सगळ्यांची अशीच राहू आणि आपल्या संवादिनीची हार्मोनियमची प्रगती हो, हीच इच्छा आहे. सर्व आलेल्या मान्यवरांचे स्वागत आणि आमच्या संगीत विद्यालयातर्फे आभार पण धन्यवाद. ते पंडित विश्वनाथ कान्हेरे, मी विनंती करते कान्हेरे सरांना त्यांनी आपलं मनोगत या प्रसंगी व्यक्त करा. माझ्याकडून कागद बघून आपल्याला आश्चर्य वाटायचं, वाचून दाखवणं सगळ्यात सोयीस्कर असतं आणि आपण बोलताना कधी कधी बोलते राहून जातात. आज संवाद आणि संमेलनानिमित्त आपण सर्व इथे जमले आहोत. सर्वप्रथम मी सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. संवाद आणि संमेलनाच्या माध्यमातून मी आपण अशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. शब्दाला शब्द लागून सुरू होतो तो वाद, पण स्वरांचे समूह सुसंवाद साधतात. अशा या सुरीला सुवर्णाक्षरी माझे गुरुजी कैलासवासी गोविंदराव पटवर्धन यांच्या स्मृतींना उजाळा देण्यास मला अत्यंत आनंद होत आहे. गायनात महत्त्वाचे चार गंधर्व झाले, सवाई गंधर्व, बालगंधर्व, छोटा गंधर्व, कुमार गंधर्व. स्वर्गात गंधर्व नगरी असते आपण ऐकतो, पण भूलोकात या गंधर्वांनी स्वर्गीय सुरनगरी उभारली. आजकाल गंधर्व पदवी किंवा कोणतीही पदवी मिळणारा फार काही लागत करावं लागत नाही, ही गोष्ट जाऊ दे. तर गायनात चार गंधर्व झाले, पण माझ्या गुरुजीला सवाई गंधर्व असं संवादरी गंधर्व असं संबोधलं जातं. थोडक्यात म्हणजे माझ्या गुरुजींनी संवादरीची गंधर्व नगरी उभारली आणि अशा या संमेलनाच्या निमित्तानं त्यांची स्मृती कायम ठेवून त्यांची परंपरा पुढे अशीच कायम ठेवली पाहिजे. यातूनच या वाद्याचं महत्त्व लोकांच्या लक्षात येईल, यातून आणखी नवीन कलाकार तयार होतील आणि मुख्य म्हणजे सर्व कलाकाराला एकत्र येण्याची संधी मिळते. विचाराचं आदान प्रदान होणं, कलाकारांनी एकमेकांचा प्रोग्राम ऐकणं हे फार महत्त्वाचं आहे. पूर्वीचे कलाकार एकमेकांचा कार्यक्रम मोकळ्या मनाने ऐकायचे आणि त्याबरोबरच मोठी गोष्ट अशी की मोठ्या मनाने एकमेकांचे कौतुकही करायचे. आता मात्र जो तो आपला कार्यक्रम सुरू होण्याआधी थोडा वेळ पुसतो आणि आपला कार्यक्रम झाला की पाकिट मिळेपर्यंतच थांबतो. कुठलाही कलाकार एकदम मोठा झालेला नसतो, लहानपणापासून त्याच्यावर संस्कार होत असतात.
कलेबरोबरच त्यांच्यातल्या व्यक्तिमत्वावरही संस्कार होत असतात. चैतन्य, राजा केळकर, नाट्यकर विजय रानडे वगैरे तरुण लोक आपापले उद्योग सांभाळून हे करत आहेत. त्यातूनच ही आयोजनाची वगैरे कामं ते शिकतात. रत्नागिरीतील हे दुसरे संमेलन आहे आणि संवादिनीचा प्रचार व प्रसार अशा संमेलनातून होत असल्यामुळे अशी ही संमेलने नियमितपणे भरविली जावी. माझ्या सर्व कलाकारांना, तरुण उत्साही कलाकारांना शुभेच्छा. धन्यवाद. मला असं म्हणायचं आहे की झालेल्या कार्यक्रमाचं, होणार असलेल्या कार्यक्रमाची प्रसिद्धी आपण देतो, झालेल्या कार्यक्रमाची प्रसिद्धी देतो, पण ज्या पद्धतीने त्याची प्रसिद्धी व्हायला पाहिजे, म्हणजे कसं की फक्त कार्यक्रम झाले ते त्याच बद्दल आपल्याकडे लिहिलं जातं. तो कार्यक्रम शास्त्रोक्त कसा होता त्याच्याबद्दलची माहिती, नाट्य किंवा चित्रपट याविषयी जेवढं लिहिलं जातं तेवढ्या अशा कार्यक्रमाच्या बद्दल लिहिलं जात नाही, त्याच्याबद्दलचं परीक्षण लिहिलं जात नाही. मुंबई पुण्यामध्ये अशा कलांना भरपूर वाव मिळतो, याचं कारण प्रसिद्धी सुद्धा त्या प्रमाणामध्ये मिळत असते. त्याचं जे परीक्षण असतं ते व्यवस्थित पद्धतीने तिकडे मांडलं जात असतं. आपल्याकडेही दर्जेदार कार्यक्रम होत असतात, तर त्याचं परीक्षण मात्र योग्य पद्धतीने होत नाही किंवा परीक्षणच होत नाही. तर मी असं म्हणेन की संवादिनी संमेलन जे असं झालेलं आहे या निमित्ताने असं समीक्षण करणारा कोणीतरी कोणी यायला पाहिजे, याचं कारण संवादिनी एक माध्यम आहे मैफल रंगण्यासाठी म्हणून. तसं हे कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम प्रसिद्धी माध्यमं करत असतात, पण फक्त कार्यक्रम झाला एवढंच लोकांपर्यंत जाऊ नये. तो कार्यक्रम दर्जेदार कसा झाला किंवा दर्जेदार झाला नसेल तर त्यात उणीवा कोणत्या राहून गेल्या याही पद्धतीने परीक्षण व्हायला पाहिजे. ते परीक्षण सध्या होत नाही अशी माझी स्वतःची खंत आहे. त्या दृष्टीने कोणीतरी लिहायला पुढे यावं अशी मी विनंती करतो आणि थांबतो. ते काढून आपण खूप काही करू शकलो असतो, पण इथे मात्र हे काम बऱ्याच अंशी सोपं केलंय आमच्या प्रमुख प्रायोजकांनी. बँक ऑफ इंडिया हे आपले प्रमुख प्रायोजक आहेत, त्याचे प्रतिनिधी श्री मेणेकर उपस्थित आहेत. मी विनंती करते सरांना त्यांनी मनोगत व्यक्त करा. संगीत क्षेत्रातील मान्यवर अधिकारी आणि श्रोते, बँक ऑफ इंडियाचा प्रतिनिधी म्हणून जरी माझा परिचय करून देण्यात आला असला तरी मी ते प्रसिद्ध श्रोता या नात्याने आलेलो आहे. आणि संवादिनी अशी गोष्ट आहे या ज्यावेळी कोणत्याही गायक म्हणा, कलाकार, वादक म्हणा, ज्यावेळी आपल्या संगीत क्षेत्रात ज्यावेळी पदार्पण करत असतो त्यावेळी पहिली ओळख होती ती या संवादिनीची. आपण ज्यावेळी सर्वजण आतमध्ये आलो त्यावेळी तुम्ही बघितलं असेल की इथे संवादिनीचे सूर या सभागृहात भरून राहिलेले होते. आणि अशा या भारलेल्या वातावरणात एखादा शब्द जरी गद्य बोलायचा म्हटलं तर ते एखाद्या विवादी स्वराप्रमाणे अप्रस्तुत आणि अस्थानी आहेत. आपण सगळे संगीताचा आनंद घेण्यासाठी इथे आलेलो आहोत, तर आपण संगीताचा आनंद घेऊया. आयोजकांना मी धन्यवाद देतो की बँक ऑफ इंडियाला त्यांनी या कार्यक्रमाचं प्रायोजकत्व करण्याची संधी दिली. धन्यवाद. माझे गुरुबंधू व्यासपीठावरची इतर बांधवर मंडळी आणि मित्र, जेवढा कलाकार मोठा असतो तेवढा तो साधा आणि निगर्भी असतो. म्हणजे त्याच्या मागे त्याची फक्त कीर्ती राहते आणि त्याची कला राहते. माझे गुरुजी विश्वनाथचे गुरुजी गोविंदराव पटवर्धन हे असे अत्यंत थोर कलाकार होते आणि अत्यंत निगर्भी आणि अत्यंत साधे कलाकार होते. म्हणजे ते हयात असताना त्यांना जर का असं कोणी सांगितलं असतं की तुमच्यानंतर पंडित गोविंदराव पटवर्धन संमेलन हे दरवर्षी तुमचं शिष्य करणार आहे तर ते हसले असते त्याच्यावर. अरे मी एवढा मोठा कुठे आहे असं म्हणते. परंतु मोठ्या माणसाला, मोठ्या कलाकाराला तो किती मोठा आहे हे त्याला माहिती नसतात, हे त्याची कला पाहणाऱ्या इतरांना माहिती असतं. आणि म्हणून आपल्याला माहिती ते एवढे थोर होते आणि म्हणून संवादिनीसारख्या थोड्याशा दुर्लक्षित वाद्यावर या प्रकारचं संमेलन विश्वनाथने पुढाकार घेऊन सुरू केलं म्हणून त्याचं अभिनंदन जितकं करावं तितकं कमी. त्याच्यासाठी मोठ्या टाळ्या, खूप खूप टाळ्या. खूप खूप म्हटलं की बरं असत. विश्वनाथ स्वतः गोविंदरावच्याकडे खूप शिकला आणि त्याच्या हार्मोनियम वादनामध्ये तुम्हाला जागोजागी गोविंदराव दिसत असतात, आजही दिसतील आपल्याला. आणि गोविंदरावने वाजवलेल्या ह्या सर्व जागा किती मेहनतीने उचलायला लागतात हे मला फक्त माहिती आहे, कारण त्याला हे सगळं वाजवता येतं, मला वाजवता येत नाही. फक्त वाजवण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न करायला लागतात एवढं मला निश्चित माहिती आहे.
त्याच्यामुळे आज हे फार चांगलं आपण संमेलन तिथे केलेलं आहे. दुसरं म्हणजे गेल्या वर्षी माझा 22 श्रुतींच्या पेटी म्हणजे संवादिनी करण्याचा प्रोजेक्ट कम्प्लीट झाला 4 वर्षानंतर. आणि त्याच्यानंतर आता त्या पेटीला बरंच प्रसिद्धी आपण देण्याचं काम करतोय. सगळीकडे मोठमोठे जे भारतातले कलाकार आहेत त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याबरोबर बसून चर्चा करून ही पेंटिंग त्यांना दाखवतोय. त्याच्यापैकी सर्वात अतिशय समाधानकारक म्हणजे पंडित विश्वमोहन भट जयपूरला त्यांच्या घरी 22 श्रुतींची पेटी घेऊन आपण गेलो आणि त्यांनी जवळजवळ 4.5-5 तास आपल्याला दिले ही सबंध पेटीची रचना पेटीमधून मिळणाऱ्या सर्व गोष्टी सर्व स्वर या गोष्टी ऐकल्या. आणि त्यांच्यासारखा सुरेल वादक सुद्धा अत्यंत खुश झाला आणि त्याने म्हणजे संवादिनीसारख्या वाद्याला म्हणजे ह्या नवीन रूपातल्या वाद्याला अतिशय मोठे दाद दिलं. या वाद्याच्या दृष्टीने मला असं वाटतं पुढचं पाऊल होईल. त्याच्यानंतर आपण पंडित शिवकुमार शर्मा यांच्या घरी गेलो. शिवकुमार शर्माजींचं तुम्हाला माहिती आहे त्यांचं दर्शन होणं पण मुश्किल असतं म्हणजे त्यांच्याकडून त्यांचे 10 मिनिटं मिळणं म्हणजे फारच कठीण. आम्हाला मोठ्या प्रयासाने त्यांनी 1/2 तास दिला होता आणि प्रत्यक्षात जेव्हा आम्ही त्यांच्याकडे गेलो त्याच्यानंतर 2.5 तास ते आमच्याबरोबर होते. परत हे वाद्य बघितल्यानंतर अत्यंत खुश झाले. ते म्हणाले या प्रकारचं काम झालेलं नाही आणि ते संवादिनी म्हणजे पेटीमध्ये झालं हे फार चांगलं झालं. अशी अनेक बरीच मंडळी आता आपण काय करतोय की संवादिनी जसं हे संमेलन आहे त्याप्रमाणे ही 22 श्रुतींची पेटी म्हणजे टेम्पर्ड हार्मोनियम म्हणून त्याला जी नावं ठेवली गेली बेसुरी हार्मोनियम म्हणून जी नावं ठेवली गेली ती आता काढण्याचं काम माझ्या मध्ये मी करतोय. आणि आज सुद्धा आता नंतरच्या सत्रामध्ये आपण जी पेटी आणि त्याच्या मागचा सगळा विचार हा पाहणार आहोत. मला असं वाटतं दुपारी एक सत्र आहे की जिथे चर्चा आणि मार्गदर्शन विद्यार्थ्यांना किंवा जी काही वाजवणारी मंडळी आहेत त्यांच्यात असं काहीतरी चर्चा सत्र आहे त्याचं सुद्धा आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट. काहीतरी त्याच्यामधून चांगलं यावं असं वाटतंय. महाराष्ट्रामध्ये मला नाही वाटत दुसरीकडे कुठे संवादिनी संमेलन होतं माझ्या माहितीत तरी नाही संवादिनी संमेलन. त्यामुळे ते जे चर्चासत्र होईल किंवा एकंदरच जसं आता सांगण्यात आलं त्याप्रमाणे ह्या संपूर्ण दिवसाचा काय काय त्याच्यात झालं काय नवीन विचार मांडले गेले विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये काय मिळालं पुढे दिशा काय घ्यायची संवादिनीमधल्या संशोधनाची किंवा वादन क्रियेची याच्यात काय काय आलं याचं मला असं वाटतं की आपण एक ऑफिशियल पेपर पब्लिश करावा. म्हणजे पहिल्या संमेलनामध्ये काय काय झालं हे अजून लिहिता येईल आपल्याला तर दुसऱ्या संमेलनामध्ये काय काय झालं वाद्याच्या दृष्टीने पुढे जाण्याच्या दृष्टीने काय पावलं उचलण्यात आली काय नवीन विचार काय नवीन कृती झाल्या. आणि ह्याचं जर का आपण एक दर वर्षाला अशी पुस्तिका केली तर जसजशी वर्ष पुढे जातील तसतसं संवादिनी हे वाद्य या संमेलनामुळे पुढे कसं गेलं याचा एक इतिहास तयार होईल असं मला वाटतं. त्यामुळे तेही आपण त्याच्यावर विचार करू. तर तुम्हा सर्वांना आधी तुमचं अभिनंदन की या वाद्या हे वाद्य ऐकण्यासाठी आज तुम्ही इथे आलात आणि आयोजकांचं अभिनंदन स्पॉन्सर्स आहेत त्यांचं अभिनंदन आणि सर्वांना शुभेच्छा देऊन माझं 2 शब्द सांगतो. त्याच्या मेहनतीने तो अनेक पुरस्कारही पटकवतो पण एवढं सगळं केल्यानंतर घरामधले लोक जेव्हा कौतुक करतात तेव्हा त्या कौतुकाचा आनंद अवर्णनीय असतो. आज आपल्यामध्ये एक कलाकार उपस्थित आहे दर्शन पुळेकर रत्नागिरीचा तो सुपुत्र आहे विजय रानडे यांचा शिष्य आहे आणि आता सध्या मुंबईमध्ये रजनीकांत पाटील विजय शिवलकर मिलिंद दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तो संगीताचे पुढचे धडे गिरवतो. इथून तो या क्षेत्रामध्ये अनेक स्वप्न घेऊन मुंबईला गेला आणि हळूहळू आता त्या दिशेने स्वप्नांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने त्याचं एक एक पाऊल पडतंय. नुकताच त्याने बहरीन आणि दुबईचा परदेश दौरा केला. तो अनेक मोठमोठ्या कलाकारांच्या वाद्यवृंदांना सिंथेसायझर साथ करतो आणि त्याचा उल्लेखनीय कार्यक्रम म्हणजे सह्याद्री दिवाळी पहाड जो गतवर्षी झाला होता तो दर्शनचा उल्लेखनीय कार्यक्रम. मी विनंती करते आपले मुकुंद नाटेकर यांना त्यांनी त्याचं कौतुक करावं. कलाकारांचा एकमेकांशी संपर्क राहावा कुठल्याही कारणामुळे त्यांचा संपर्क तुटू नये आणि संपर्क वाढून सुसंवाद निर्माण व्हावा सुसंवाद वाढावा या हेतूने ही तालुकानिहाय संवादिनी कलाकारांची सूची आपण तयार केली आहे. आज या मान्यवरांच्या हस्ते आपण तिचं प्रकाशन करणार आहोत. मी विनंती करते मुकुंद नाटेकर यांना
आपले प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर विद्याधर ओक आणि पंडित कान्हेरी सर यांनी या सूचीचं प्रकाशन केलं. विक्रीसाठी उपलब्ध आहे, आपण त्या नंतर घेऊ शकतो. यानंतर काही वेळातच आपला मुख्य कार्यक्रम सुरू होतोय. आत्ताचा हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करते, पण तत्पूर्वी या कार्यक्रमासाठी आपल्याला ज्यांनी आर्थिक मदत केली आहे त्यांची नावं वाचणं हे आद्य कर्तव्य आहे असं म्हटलं तर चूक नाही. या कार्यक्रमासाठी आपल्याला आर्थिक मदत केली आहे बँक ऑफ इंडिया. सकाळने माध्यम प्रायोजकत्व स्वीकारून हा कार्यक्रम अनेकांपर्यंत पोहोचवलाय. त्यानंतर जिंदाल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, फिनोलिक्स इंडस्ट्रीज आणि दापोली अर्बन बँक हे या कार्यक्रमाचे आजचे आपले प्रमुख प्रायोजक आहेत. या मला वाटतं या सगळ्या टाळ्या त्यांना धन्यवाद देण्यासाठी होत्या, कारण त्यांनी आर्थिक मदत केली म्हणून हा कार्यक्रम साकारू शकला. मी आभार मानते मनापासून आज इथे उपस्थित राहिलेल्या सगळ्या मान्यवरांचे आणि हा कार्यक्रम उद्घाटन त्यांना तबला साथ करणारे प्रसाद करमळकर. ज्या वयामध्ये तबला हा शब्द उच्चारण सुद्धा कठीण जाऊ शकतं अशा वयाच्या चौथ्या वर्षापासून त्यांनी तबल्याचे धडे गिरवायला सुरुवात केली. कीर्तन भजनाची उत्तम परंपरा लाभलेल्या घराण्यामधून हा कलाकार घडतोय. कीर्तन कलानिधी हरिभाऊ करमळकर यांचा प्रसाद हा नातू आहे. महाविद्यालयीन स्तराप्रमाणेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्याचे यश उल्लेखनीय आहे. सध्या पंडित तुकाराम चव्हाण, पंडित रामदास पळसुले, पंडित सुरेश सामंत यांच्याकडे त्याचं शिक्षण चालू आहे. आणि या संवादिनी संमेलन समितीच्या परिवाराचा तो एक सदस्य आहे. गतवर्षीसुद्धा या संमेलनासाठी तो साथीला आला होता. विनंती करते चैतन्याला, त्याने प्रसाद करमळकरांचं स्वागत केलं. आपल्याशी थेट संवाद साधू इच्छिणारी वाद्य त्यांचे कलाकार यांच्यामध्ये आता मी फार वेळ अडथळा पडत नाही, पण आनंद घ्या अनंत जोशी आणि प्रसाद करमळकर यांच्या सादरीकरणाचा.
आहे.